की पंजाबमध्ये आम आदमी पक्षानं सत्ता स्थापन केली, विजय नक्कीच ऐतिहासिक आहे. उत्तर प्रदेशातलं काय चित्र? इथे भाजपची सरशी होतीये. 254 जागा भाजप आघाडीवर आहे, 118 जागा सपा, बसपा 5, काँग्रेस 6, इतर अजूनही खातं उघडू शकलेले नाहीयेत. तर भाजप सर्वात मोठा पक्ष उत्तर प्रदेशात सध्या अस्तित्वात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एक्झिट पोलनुसार भाजपला साधारण 240 वर जागा मिळतील किंवा 240-260 आसपास सांगितलं होतं. तिथपर्यंत भाजप पोहोचताना दिसतंय, पण सपा मात्र अजून तिथपर्यंत जाताना दिसत नाहीयेत. सपा 118 जागांपर्यंतच थांबलेल्या दिसते. राहुल आपल्या सोबत आहेत, भाजपच्या कार्यकर्त्यांचे रिॲक्शन सकाळपासून जाणून घेतोय. राहुल, भाजपची घोडदौड अजिबात थांबताना दिसत नाहीये, आकडा 254 पर्यंत पोहोचलाय जे आत्ताचे कल हाती येत आहेत त्यानुसार. कविता, इथे इतका सेलिब्रेशन जोरात सुरू आहे त्यामुळे पूर्ण प्रश्न मला ऐकू आलेला नाहीये, पण जे इथे आलेले मंत्री आहेत किंवा प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं असं मत आहे की हा पूर्ण निकाल येईपर्यंत जवळपास 300 आसपास आम्ही जाऊ. त्याचं जे कारण मला दिसतं ते एकतर ही पूर्णपणे बायपोलर निवडणूक झालेली आहे. त्या बायपोलर निवडणुकीमध्ये एक विरुद्ध इतर असं जर असेल, म्हणजे सपाला काउंटर करण्यासाठी काही भारतीय जनता पार्टीने काही खेळ्या केल्या असतील, जसं की बसपाला पूर्णपणे थंड बसवणं, तर तो कुठेतरी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं हा निकाल जाताना दिसतोय. ते जी आत्ताची आकडेवारी आहे ती कदाचित वाढू शकते. आणि जे मुद्दे या निवडणुकीमध्ये आणले गेलेले होते कविता, ते मुद्दे इथे फारसे चालताना दिसले नाहीत. आपण बघतो की सेलिब्रेशन पुन्हा पुन्हा क्या लगता है आपको कि क्यों ये आंकड़े बदल गए इतने बच्चे? भैया, ये तो होना ही था क्योंकि हम लोगों ने विकास में काम किया. एक तरफ उन लोग जाति के आधार पर राजनीति कर रहे थे, लोग बांटने काम कर रहे थे, वही मोदी जी सेलिब्रेशन भी देखते हैं. चले आइए. जी जी, ये विकास के नाम पर वोट पड़ा है. योगी जी की जो पारदर्शिता थी कोरोना काल में, जहाँ पर अखिलेश यादव ट्विटर ट्विटर खेल रहे थे कोरोना काल में, तो आपके यहाँ पे मैंने कई डेड बॉडीज देखी. देखिए, इतनी बड़ी महामारी थी, ये तो विपक्ष का वोट प्रबंधन था. आप ये भी बताइए, अगर कोविड में हम लोग काम अच्छा ना करे होते तो थर्ड वेव में भी महामारी होती. हम लोगों ने लोगों तक सेकंड डोज तक लगवा कर थर्ड महामारी में बचाव करा. लोगों को, गरीबों को राशन बांटा. जो लोग कोरोना में फंसे हुए थे उनको हम यूपी में सुरक्षित लेकर आए. और साथ में ये भी बता रहा हूँ, ये जो जनादेश देख रहे हैं ये युवाओं का जीत है, क्योंकि युवाओं में भी सीटें कम होने जा रही है भाई साहब. वो नहीं, 300 के पार ये पहली बार हुआ है. पैसा सीधे खाते में पहुंच गया है. क्रॉस हो गए, 311 क्रॉस हो गए. ठीक है. कविता, हे मुद्दे सकाळपासून मी ऐकलेले आहेत, पण या मुद्द्याचा आता साकल्याने विचार करावा लागणार आहे की जे मुद्दे, जे नेरेटिव्ह म्हणून इलेक्शन मध्ये सेट केले गेले होते, शेतकऱ्यांचं आंदोलन होतं, हतरसचं प्रकरण होतं, उन्नावचं प्रकरण होतं, त्याचा कुठेही या निवडणुकीच्या निकालावरती फारसा परिणाम झालेला असं दिसलेलं नाहीये. ही जी प्रतीकं असतात ती प्रतीकं पुन्हा येतच आहेत. बसपाचं काय झालं, काँग्रेसचं काय झालं, खास करून प्रियंका गांधी यांनी या उत्तर प्रदेशमध्ये एक ठाण मांडलेलं होतं, पण त्यांच्याही पक्षाला फारसं यश मिळताना दिसलेलं नाही आहे. मी पुन्हा सांगतोय की या निवडणुकीचे महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा दूरगामी परिणाम होऊ शकतात. दुसरी तिसरी आघाडी जी उभा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले नेते तर सतत म्हणत आहेत की या निकालाचे महाराष्ट्रावर काय परिणाम होतील, विशेषतः सत्तेवरती काय परिणाम होतील. बर, राहुल, या सगळ्या संदर्भातला अपडेट तुझ्याकडनं घेतच राहू. अभय सर, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सपाची मला प्रतिक्रिया घ्यायचीच आहे, पण त्याही अगोदर मला काँग्रेस बद्दलची प्रतिक्रिया घ्यायची आहे, पण त्या अगोदर एकदा गोव्याची